खडक म्हणजे काय? भूपृष्ठावर आणि त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असं म्हणतात. खडकांचे गुणधर्म हे खालील घटकांवर अवलंबून असतात. एक, त्यातील खनिजे. दोन, खनिजे एकत्र येण्याची प्रक्रिया. खडकात आढळणारी खनिजे सिलिका, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह. खडकांचे तीन प्रकार आहेत. एक, अग्निज खडक. दोन, गाळाचे खडक. तीन, रूपांतरित खडक. एक, अग्निज खडक. ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचे भूपृष्ठावर आणि शिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होतं. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निज खडक असं म्हणतात. हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असंही म्हणतात. या खडकात जीवाश्म आढळत नाहीत. अग्निज खडकांचे प्रकार. अग्निज खडकांचे दोन प्रकार केले जातात. एक, अंतर्निर्मित अग्निज खडक. दोन, बहिर्निर्मित अग्निज खडक. एक, अंतर्निर्मित अग्निज खडक. ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होते त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निज खडक असं म्हणतात. उदाहरणार्थ गॅब्रो, ग्रॅनाइट. या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिकीकरणाची क्रियाही सावकाश होते. त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट आणि मोठे असतात. दोन, बहिर्निर्मित अग्निज खडक. या प्रक्रियेत लाव्हारस पृष्ठभागावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिर्निर्मित खडक असं म्हणतात. दोन, पृष्ठभागावर आल्यानंतर लाव्हारस लवकर थंड होतो, त्यामुळे त्यातील स्फटिकीकरणाची क्रिया जलद होते. परिणामी यातील स्फटिक सुस्पष्ट नसतात. खडकांचा दुसरा प्रकार गाळाचे खडक होत. गाळाचे खडक नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपक्षरण होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थरावर थर साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थरांवर प्रचंड दाब पडतो आणि गाळाच्या खडकांची निर्मिती होते. गाळाचे थर एकमेकावर साचताना अनेकदा या थरांमध्ये मृत प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. म्हणून गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. या खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात, म्हणून त्यांना स्तरित खडक असेही म्हणतात. उदाहरणार्थ वाळूचा खडक, चुनखडक, शेल, प्रवाळ खडक. खडकांचा तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसंच भू हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकातील अग्निज किंवा गाळाच्या अशुद्ध स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येतं. त्यांचं स्वरूप आणि गुणधर्म बदलून रूपांतरित खडकांची निर्मिती होते. खडकांचा रंग आणि स्फटिकांचा आकार बदलतो. पुन्हा स्फटिकीकरण झाल्यामुळे या खडकात जीवाश्म आढळत नाहीत. काही खडक अग्निज आणि गाळाच्या खडकापासून रूपांतरित झालेले खडक आहेत. यांची उदाहरणे आपण खालील तक्त्यात पाहूया. खडकांचा प्रकार मूळ खडक, रूपांतरित खडक, अग्निज, ग्रॅनाइट, नीस, अग्निज, बेसॉल्ट, हॉर्नब्लेंड, शीट्स, अग्निज, गॅब्रो, सर्पेटाइन, गाळाचे, चुनखडी, संगमरवर, गाळाचे, कोळसा, ग्राफाइट.
गाळाचे वाळूचा खडक क्वार्ट्झाइट गाळाचे शेल शिस्ट स्लेट खडक चक्र ज्याप्रमाणे जलचक्राचा आपण अभ्यास केला त्याचप्रमाणे खडक चक्र म्हणजे काय ते पाहूया। एक पृष्ठभागावर असलेल्या खडकांपासून अपक्षरणामुळे गाळाचे खडक तयार होतात। दोन गाळाच्या आणि अग्निज खडकांपासून रूपांतरित खडक तयार होतात। तीन हे तिन्ही प्रकारचे खडक भूपट्टाचा ऱ्हास होताना प्रावरणात जातात आणि पुन्हा प्राथमिक खडकांच्या स्वरूपात अग्निजन्य पृष्ठभागावर येतात। चार हे चक्र सतत चालू असतं, यालाच खडक चक्र असं म्हणतात।